ladies, eh? तीन सांजेच्या वेळेला असं अंधार करून बसणं बरं नाही बहिणी साहेब. घरात आज दिवेच लागलेले नाही. काय उपयोग बाबू काका दिवे लावून? इंद्र आता सगळीकडे अंधार करून निघून गेला. पण अंधार संपून कधीतरी उजेड हा पडतोच ना, त्यासाठी थोडी वाट पाहावी लागते. पण बाबू काका, त्यांनी सत्य बदलणार आहे का? सत्य काय आहे हे नाण्याच्या दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतरच कळणार ना. आपण इंद्राला समजून घ्यायला हवं. तो असा का वागला यामागे खूप काही कारण आहे. तुम्ही त्याला असं तडकाफडकी घराबाहेर काढायला नको होतं. बाबू काका, 9 महिने पोटात वाढवलाय मी त्याला, लहानाचा मोठा केलाय. त्याला असं घराबाहेर काढायचं म्हणजे मलाच काय, जगातल्या कुठल्याही आईला सोपं झालं नसतं. पण ज्याच्यावर आपण एवढी माया केली त्याच मुलांनी हे असं वागायचं तर आपण तरी काय करणार? इंद्राने जे काही केलं ना बाबू काका, ते अक्षम्य आहे. त्यामुळे त्याला त्याच्या चुकीची शिक्षा भोगावीच लागणार. शिक्षा तर तो भोगतोच आहे. चुका तर प्रत्येकाकडून होतात, पण काही चुका या परिस्थितीमुळे होतात. आपला पोटचा मुलगा कोणत्या परिस्थितीतून जातोय हे त्याची आईने समजून घेणार तर कोण समजून घेणार? गुरु शिष्याचा हिशोब कधी संपतो का सर? हे गुंडा, मला सर म्हणायचं नाही, सांगून ठेवतोय. याच्या पुढे मला सर म्हणशील ना तर याद राख. सर, आई या शब्दानंतर देशपांडे सर हा शब्द माझ्यासाठी खूप मोलाचा आहे आयुष्यात. त्यास तुझ्या साळसूतपणामुळे मी फसलो, पण आता नाही फसणार, लक्षात ठेव. तू काही कर, या पुढे मी माझा निर्णय बदलणार नाही. आपला हिशोब संपला तर चालतो, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालता हो. सर म्हणाले ते पैसे घे, मला तुझ्या ऋणातून मुक्त कर. सर माझ्या ऋणातून मुक्त होतील, मी सरांच्या ऋणातून कसा मोकळा होऊ काकू? आयुष्यात जेव्हा कधी अडखळलो तेव्हा सरांनी माझं बोट पकडून मला कायम सांगितलं, साळगावकर घाबरायचं नाही. आणि ते सर आज माझ्याशी नातं तोडायला निघालेत का? हे पैसे घ्या का प्लीज. सर, जे घर तुम्ही इतक्या मेहनतीने, इतक्या कष्टाने, इतक्या प्रेमाने उभं केलं, ते घर तुम्ही गहाण टाकलं का? तर तुम्हाला माझे पैसे परत करायचे होते म्हणून मला घर जोडता येतात सर, तोडता येत नाही. आणि हे संस्कारही आम्ही तुमच्याकडूनच शिकलो. गुंडाच्या तोंडी असले संस्कार वगैरे शब्द ऐकले ना की वाटत संस्कार या शब्दाला काही आता मोलच उरलेलं नाही. पण सर, तुम्हीच म्हणता ना संस्कारांना मोल नसत, मान असतो. हाच मान तू आज माती मोल केलायस. दीपू, या गुंडाला तू घरात आणलंस ना
आता तूच या गुंडाला आपल्या घराबाहेर काढायचंयस. शाळेच्या प्रत्येक परीक्षेत प्रत्येक स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवणारा, आयुष्याच्या परीक्षेत नापास झालाय. सर मी चुकलो सर, तुम्हाला भजवण्याचा आमचा हेतू नव्हता. इंद्राजी उठा, उठा प्लीज, प्लीज उठा. बसा तुम्ही इथे इंद्राजी, बसा. हे बघा, मला मान्य आहे की आपल्याकडून बाबांना सगळं सांगायला उशीर झाला, मान्य आहे आपण चुकलो आणि आपण त्याची माफीही मागायला तयार, पण याचा अर्थ असं नाही की आपण फसवलंय त्यांना. आणि इंद्राजी तुम्ही ना खूप खरे आहात. तुमच्या सरांनी कायम तुम्हाला खरं वागा असं सांगितलं, त्यांनी हे सांगितलं का की खरं वागण्याची ही अशी शिक्षा मिळते. आणि बाबांना तुमच्या बरोबर हिशोब करायचा ना, करू देतात. पण मग त्यांना हे सुद्धा विचारा की जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते आणि रक्तासाठी वणवण करायची होती आणि तुम्ही ती रात्रभर केलीत, तर ह्याची परतफेड ते कशी करणार आहेत. आणि दीदीच्या लग्नात आर्थिक मदती बरोबर तुम्ही आमच्या सोबत ज्या पद्धतीने उभे राहिलात, त्याची परतफेड ते कशी करणार आहेत. तिच्या सासरजांनी जेव्हा तिला डांबून ठेवलं होतं तेव्हा तुम्ही आलात आणि तिचा जीव वाचवलात, ह्याची परतफेड ते कशी करणार आहे. ताईच्या लग्नात तुम्ही सगळं सांभाळून घेतलं, ह्याची परतफेड ते कशी करणार आहेत. आणि जेव्हा त्यांची मुलगी मरणाच्या दारात होती तेव्हा हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस तुम्ही तिथे बसून होतात, याची परतफेड ते कशी करणार आहेत. प्रत्येक अडीनडीला तुम्ही मदतीला आलात, याची परतफेड कशी करणार आहेत. नाही विचारा ना त्यांना, त्यांच्या मुलीवर तुम्ही मनापासून प्रेम केलं, त्याची परतफेड ते कशी करणार आहेत. एका क्षणात सगळं बदललं ना तुमच्यासाठी बाबा. जे काय झालं त्यामुळे इंद्राजींनी आणि तुमच्या दीपूने तुम्हाला फसवलं ही भावना निर्माण झाली ना. पण तुमच्या हे लक्षात येत नाही का की आम्हाला फसवायचंच असतं, तुमच्याशी खोटच वागायचं असतं, तर आम्ही पळून जाऊन लग्न करून मोकळे झालो असतो. हो आम्हाला सगळं सांगायचंच होतं तुम्हाला, मान्य थोडा उशीर झाला, पण बऱ्याचदा येऊन आम्ही तुम्हाला सांगणार होतो, पण काही ना काही कारणामुळे ते राहून गेलं. आणि प्रत्येक वेळी इंद्रजींना हे वाटायचं की सांगितलं तर देशपांडे सर दूर जाते, त्या दिवशी तर ते सांगणार होते, मीच त्यांना थांबवलं. आणि बाबा एका मुलीला काय हवं असतं माहितीये, जितकं प्रेम तिचे बाबा तिच्यावर करतात ना तितकंच प्रेम तिच्या जोडीदारांनाही करायला हवं. आणि मी खात्रीने सांगू शकते तुम्हाला, इंद्राजींचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं सुख त्यांच्या सोबत असण्यातच आहे. ते माझ्या आयुष्यात आले आणि माझं आयुष्य सार्थकी लागलं आणि तुम्ही त्यांना आयुष्याच्या परीक्षेत नापास ठरवून टाकलात. आयुष्याच्या परीक्षेत हा नापास का झाला ऐकायचंय. आठवतंय का, 9वीत होतास तू, पहिला क्रमांक मिळाला होता तुला, सगळे जण कौतुक करत होते
मीही तुला बक्षीस दिलं होतं, त्यावेळेला तू शपथच घेतली होतीस. आठवतंय काय शपथ घेतली होतीस? आठवतंय? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः. गुरु म्हणजे विश्व, गुरु म्हणजे सर्वस्व. मी इंद्रजित साळगावकर आज माझ्या गुरु समोर, माझ्या देशपांडे सरांसमोर शपथ घेतो की माझ्या गुरुंनी मला शिकवलेल्या विद्येचा, तत्वांचा, संस्कारांचा मी कधीच अपमान करणार नाही. माझ्या गुरुंनी मला शिकवलेली तत्व अंगीकारून मी कायम सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालेल. माझ्या गुरुंनी शिकवलेले नियम मी कधीच विसरणार नाही. माझ्या गुरुंची शिकवण मी कधीच विसरणार नाही. पण तू विसरलास, वाईट मार्गाला लागून हिंसा करून तू स्वतःच घेतलेली शपथ स्वतःच मोडलीस. ये दिव्यावर हात ठेव बाबा आणि सांग शपथ मोडली म्हणून. बोल शपथ मोडली म्हणून बोल. बोल शपथ मोड. पास करा बाबा हे सगळं. काल तुम्ही जिथे साळगावकरला पाहिलं तिथे जर त्यांनी हिंसा केली नसती तर आपली ती पोळ साळगावकर आपल्या समोर आता उभे नसते. सांगा मला काय महत्वाचं आहे? दिलेली शपथ पाळणं महत्वाचं आहे की एखाद्याचा जीव महत्वाचा आहे? बाबा मी सगळ्या आमच्या परीने तुम्हाला कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्हाला कळतच नाहीये. बाबा तुम्हाला गैरसमज करून घेता येतोय पण ऐकून घेता येत नाहीये. बाबा आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. टिपू आणि साळगावकर बद्दल सगळ्यात आधी मला कळलं होतं. पण बाबा मी त्यांना विरोध नाही केला. का माहिती? कारण मला खात्री होती की साळगावकर इतकं दीपूवर प्रेम कधीच कुणीच करू नाही शकत. आणि आपली दीपू खूप आनंदी हो बाबा त्यांच्या बरोबर. खरंच बाबा, बाबा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा ना. आपल्या दीपूला साळगावकर खरंच खूप सुखी ठेवतील बाबा. बाबा एकदा बघा, बघा या दोघांकडे. तुम्हाला त्या दोघांच्या डोळ्यात एकमेकांबद्दलच प्रेम, आस, एकमेकांबद्दलची काळजी बाबा नाही का दिसत आहे? बाबा तुम्ही एकदा त्यांचं प्रेम समजून घेण्याचा प्रयत्न करा, मग तुम्हीच म्हणाल प्रेम असावं ना. तस प्लीज एकदा समजून घ्या बाबा त्यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. माझी सगळी माणसं माझ्यापासून दूर घेऊन गेला असतो तरीही तुला वचन देतो की ही लोकांना मारून धमकावून लुबाडून जो माणूस पैसे कमावतो ना त्याला हा मनोहर देशपांडे कधी समजून घेणार नाही. एका गुंडा बरोबर हा मनोहर देशपांडे त्याच्या मुलीचं लग्न कधीच होऊ देणार नाही. चालता हो माझ्या घरातून, चल निघ आताच्या आता. एक शब्द बोललो कसतो या गुंडाला या घरामध्ये एक क्षण सुद्धा थांबू देणार नाही मी. आणि तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा कोणीही मध्ये पडायचं नाही. सर, हो सर, सर.
काय करताय तुम्ही? एक मिनिट थांबा इंदिरा, आज मला कोणी थांबवायचं नाही, मी बोलणार आहे. इंदिरा वसुलीचं काम करतो म्हणजे लोकांच्या घरी जाऊन दरोडे घालतो असं वाटतंय तुम्हाला? इंदिरा त्याचं काम प्रामाणिकपणे करतो. आणि तुम्हाला काय वाटतं वसुलीचं काम वाईट आहे? तर मी तुम्हाला सांगतो, कोणतंच काम वाईट नसतं आणि छोटं तर नसतंच. अहो जे काम करून आपलं पोट भरतं, आपल्या घरची चूल पेटते, त्या कामाला वाईट कसं म्हणता सर तुम्ही? इंदिरा एक मिनिट, इंदिरा मारामाऱ्या करतो, लोकांना लुबाडतो असं वाटतं तुम्हाला? तर तसं नाही आहे सर. इंदिरा अनेक गरिबांना मदत करतो, कितीतरी आया बहिणींचं रक्षण करतो. आणि मगाशी काय म्हणाला, इंदिराने तुमचं घर मोडलं? सर बाहेर जाऊन जरा जगाला विचारा, इंदिरा कोणाचं घर मोडत नसतो, तो कितीतरी लोकांचं घर उभं करायला मदत करतो. लहानपणी परिस्थितीमुळे त्याला जे जे मिळालं नाही ना ते सगळ्यांना मिळावं म्हणून तो अनेक मुलांची शाळेची फी भरतो. तू गप्प बस. संकट आली, मदत लागली की इंदिरा हवा. सागावकर मदतीला येशील ना रे? पण जेव्हा तो तुमच्या तत्वांच्या विरोधात जातो तेव्हा तोच इंदिरा गुंड बनतो. तुमच्यासारखं हे तत्व करत बसण्यापेक्षा ना इंदिरासारखा गुंड कधीही चांगला सर. सत्तू सर, हाय आमचा इंदिरा. त्याच्या देशपांडे सरांना मी बोललो काय तर त्याने आपल्या जिवलग मित्रावर सुद्धा हात उचलला. सॉरी यार इंदिरा, खूप जास्त बोललोय मी, पण आता नाही सहन होत यार. जयश्री काकू मी तुला घराबाहेर हाकललंय, इकडे देशपांडे सर तुला समजून घ्यायला तयार नाही आहेत. बस झालं ना, सोड ना हा चांगुलपणा. जगात तत्वाला किंमत आहे पण चांगुलपणाला काळीची किंमत नाही आहे यार. चल निघूया. किती डोकं फोडलंस ना तरी देशपांडे सरांना हा इंदिरा अजिबात कळणार नाही. दीपिका मॅडम आम्ही येतो. येतो मॅडम, तुम्हाला तर माहीतच आहे प्रेम करणं खूप कठीण असत. येतो मला ते. अरे तुझ्या अंगात ताप आहे, कुठे जाणार आहेस तू? साळगावकर तुम्ही आजचा दिवस प्लीज इथेच थांबा. जायला हवं. सर सर चुकलो मी सर. सर माफ करा ना मला प्लीज. सर तुम्हीच म्हणायचात ना, चुका माणसाकडूनच होतात पण चुका आपल्याला शिकवतात, घडवतात. सर तुम्हीच नेहमी शिकवलं. परिस्थितीमुळे कितीही अडचणी आल्या तरी घाबरायचं नाही, गळा ताठ ठेवायचा आणि म्हणायचं ओळखलं का सर मला? पावसात आलं कोणी, कपडे होते गरदवलेले, केसांवरती पाणी. कारभारणीला घेऊन संघे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतोय. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कण. पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हण. सर